एका वर्षापूर्वी मृत्यू पावलेली थोरली बहीण नेहमीच माझ्या स्वप्नात येऊन स्वतःकडे बोलावते असं सांगत 16 वर्षीय धाकट्या बहिणीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली आहे. थोरल्या बहिणीच्या अवेळी मृत्यूनंतर आकांक्षा गुप्ता कमालीच्या नैराश्यात होती. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आकांक्षाचा हा पाऊल डिप्रेशनचाच प्रकार आहे. दरम्यान पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. नागपूरच्या भिवसेनखोरी परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय आकांक्षा गुप्तानं 27 मार्चला रात्री 10:30 सुमारास घरात कोणीही नसताना स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेतलं. उपचार सुरू असताना 2 एप्रिलला तिचा मृत्यू झाला. कोवळ्या वयाची आकांक्षा गेल्या वर्षापासून निराश होती. लहानपणापासून थोरल्या बहिणीवर ती जीवापाड प्रेम करायची. मात्र वर्षभरापूर्वी तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे ज्योती गुप्ताचा दिल्लीत मृत्यू झाला. तेव्हापासून आकांक्षा एकटी राहू लागली. तिचा स्वभाव बदलला. मला ज्योतीजवळ जायचंय असं सांगून वारंवार रडायची आणि त्याच नैराश्यात 27 मार्चला तिनं स्वतःला पेटवून घेतलं. ज्योती हमारे घर में सबको लाड प्यार करती थी, मेरे को भी. जब भी मेरी तब्येत खराब होती थी उधर से फोन करती थी, मम्मी तू कैसे है, तू अच्छी तो है ना, तू अच्छे से रहे ना, तब तो हम लोग आ जा सकेंगे, तू अच्छी नहीं रहेंगी तो हमारा क्या होगा, ऐसे हमेशा बोलती थी. 4,000 मेरे अकाउंट पर मेरी बीमारी के लिए डालती थी, क्योंकि मेरी कंडीशन अच्छी नहीं रहती. 4,000 मेरे अकाउंट पर डालती थी मेरी दवाई के लिए. मैंने सबसे घर भरे में सबसे अच्छी थी मेरी. एक्चुअली वे होश में नहीं थी, पहचान नहीं रही थी, लेकिन इतना बोलती थी मुझे, ज्योति दीदी बुला रही. गुमसुम जैसा हो गई थी और कुछ नहीं. बहीण होती ती, तिचा आणि त्या बहिणीचा अगदी मैत्रिणीसारखं नातं होतं. तिथं दिल्लीला तिचा काही याने मृत्यू झाला होता आणि त्या निराशापोटी ती सतत म्हणजे बोलणं कमी असायचं आणि त्या निराशापोटी त्याची आई वगैरे बाहेर गेली होती टाटा चक्कीला. आणखीन भाऊवर गच्चीवर होता. त्या दरम्यान तिनं त्या निराशापोटीच तिनं रॉकेल अंगावरून घेतलं आणखीन आपल्या स्वतःला पेटवून घेतलं. अंधश्रद्धेचा काही मुद्दा ह्या प्रकरणात आहे का ह्याचा पोलीस सध्या तपास करतायत. तर बहिणीच्या मृत्यूचा आघात ती पचवू न शकल्यानं निराशेत गेलेल्या भावनेच्या भरात तिनं हे कृत्य केल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे. पुष्कळदा डिप्रेशनमध्ये कसं आहे की तुमची जी मानसिक स्थिती असते त्या प्रकारची स्वप्न तुम्हाला पडत असतात आता. आणि बाकीचे तिचे लक्षणं जी आपण ऐकतोय की ती त्याच्यानंतर उदास निराश होती आणि जास्त बोलत नव्हती, तर मोस्ट प्रॉब्ली ती डिप्रेशनमध्ये होती. आणि अतीव डिप्रेशन असेल तीव्र स्वरूपाचं तेव्हा माणसाला आत्महत्येचे विचार येतात आणि काही लोक आत्महत्येचा प्रयत्नही करतात. एखाद्या दुःखद घटनेमुळे आपली मुलं निराशेच्या गर्तेत नाहीत ना यावर पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मुलांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवला तर त्यांना योग्य समुपदेशन गरजेचं आहे. आकांक्षेच्या आत्महत्येच्या प्रकारामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.